नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज और मैं आपके साथ हूँ शीतल खसी। आइए देखते हैं आज की विशेष खबर। रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस गौतमी महिला मंडल धम्मकीर्ति नगर या महिलांनी या रमाई भवन मध्ये आयोजित केलेला आहे आणि हे औचित्य साधून त्यांनी देहदान आणि अवयदान करण्याचा संकल्प सुद्धा केला। या ठिकाणी जवळपास 35 ते 40 महिलांनी आपला अवयवदानाचा मरणोत्तर जो फॉर्म आहे तो भरून दिलेला आहे आणि हा संकल्प या दिवशी का केला तर त्याचं कारण ते असं सांगतात की ज्या रमाईने त्याग केलेला आहे आपल्या जीवनाचा आपल्या परिवाराचा, आम्ही सुद्धा त्याचंच, आम्ही त्या रमाईचेच लेकर आहोत आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचा म्हणजे जीवनाचं समाप्त झाल्यानंतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आम्ही सुद्धा आपल्या शरीराचं मातीमोल करण्यापेक्षा त्या जीवनाचं आम्ही अनमोल करू, ते जीवन अनमोल करू। 22 कलमी 22 प्रतिज्ञांचं जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये त्या 22 कलमांमध्ये एक अत्यंत सर्वांगसुंदर असं एक कलम आहे की मला या देशामध्ये समता निर्माण करायची आहे। तर ही समता आपल्या कृतिशील विचारातून आपल्या समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मरणोत्तर देहदान आणि अवयवदान आपण केलं पाहिजे असा विचार या महिलांनी केला। कारण जेव्हा आपण अवयवदानासाठी तयार होतो तेव्हा आपण कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, प्रांताचा, लिंगाचा विचार करत नाही। सर्व देशवासीय हे माझे बंधू भगिनी आहेत आणि रुग्णालयामध्ये जे अवयवदानाच्या प्रतीक्षेत शेवटची घटका मोजत असणारे जे रुग्ण आहेत ते कोणीतरी मला दान केलं पाहिजे, अवयवांचं दान केलं पाहिजे या प्रतीक्षेमध्ये, या प्रतीक्षेमध्ये शेवटची घटका मोजत आहे त्यांच्याकडे आपण करुणेच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे, आपण बंधुत्वाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे त्यांच्याकडे आपण आपल्या भगिनी आहेत म्हणून पाहिलं पाहिजे। आपण आपल्या मृत्यूनंतर आपल्या अवयवांचा आपल्याला काहीही उपयोग नसतो पण मात्र त्या अभागी जीवांना मात्र अवयवांचा उपयोग होतो। आपण जर त्यांना आपले नेत्र दिले तर त्यांना दृष्टी प्राप्त होऊ शकते, आपण काही अवयव त्यांना दिले तर त्यांना नवजीवन प्राप्त होऊ शकते आणि यापेक्षा मोठं पुण्य दुसरं नाही। मी गौतमी महिला मंडळाची सदस्य आहे, वर्षा पाटील। मी आज देहदानाचा फॉर्म भरलेला आहे, मी माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी पण आणि माझ्या मंडळाच्या 30 ते 45 महिलांनी पण फॉर्म भरलेला आहे। तर आज आई रमाईचा जो जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांनी म्हणजे असा संकल्प केलेला होता की आम्ही देहदानाचा फॉर्म आज भरावा। आमच्या रमाईचं हे छोटंसं घर आहे, आधी ती झोपडीमध्येच राहिली आणि आताही ती झोपडीमध्येच आहे, तर त्याचं खूप आम्हाला दुःख होत आहे। बस आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आप हमारी न्यूज़ www.worldhindinews.in पर भी देख सकते हैं। धन्यवाद।